भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक स्वर्णपदक विजेते मोहिकांत राजाराम पेटकर सर आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर सर तुमच्या जीवनावरती जो आता तुमचा चित्रपट आलेला आहे चंदू चॅम्पियन हा देशभरात गाजतोय याबद्दल तुमच्या भावना काय आहेत सध्या सध्या भावना अशा आहे की हा पिक्चर सर्वांनी बघावा म्हणजे मोटिवेशन जे दुःख माणसाला झालेलं असतं एकदम कंटाळून गेलेले आहेत यांना एक नवीन मोटिवेशन दा दाखवलेलं आहे कार्तिक आर्यन हिरो आणि कबीर खान यांनी पिक्चर बनवलाय सुंदर बनवलाय हा पिक्चर बघितल्यानंतरच आपल्याला चंदू चॅम्पियन काय आहे हे कळेल सर अर्जुन पुरस्काराची जेव्हा सरकारनं दखल घेतली नाही तुमच्या कार्याची त्यानंतर जेव्हा तुम्हाला सीएम ऑफिस मधून पद्मश्री पुरस्कारासाठी फोन आला तर त्या भावना काय होत्या त्यावेळेसच्या त्यावेळेला मला अर्जुन अवार्डाबद्दलच हे ना आणि मी विसरून गेलो होतो की सरकार मला काय अवॉर्ड देतील वगैरे अचानक एक पंचवीस जानेवारी अठराला सांगितले की तुम्हाला पद्मश्री मिळणार आहे पद्मश्री मिळणार मी खुश झालो कारण काय पद्मश्री दिली ती मी तेलंगा मी आर्मीमध्ये होतो म्हणून तेलंगाच्या नावा तेलंगाच्या नावावर ही केली आणखीन महाराष्ट्र हे त्या माझ्या मुलाला पहिल्यांदा फोन आला की तर हा तेलगू माणूस नाही आहे हा महाराष्ट्रात आहे म्हणून चेंज करून त्यांनी घेतलं आणि महाराष्ट्र नाव आला पद्मश्री मला त्या टायमाला सर आता सध्या आजकालचं जनरेशन आपण जर पाहिलं तर आजच्या जनरेशन मध्ये नैराश्य हे ने करुणाईमध्ये खूप जास्त आलेलं आहे मात्र तुमचा चित्रपट पाहिला म्हणजे पाहिला तर प्रत्येक जण रे, त्या नैराश्यातून बाहेर येणार आहे तर तुमचा हा खडतर प्रवास आम्हाला तुमच्या शब्दात खूप आवडेल प्रेक्षकांनाही आवडेल तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगणार बघा मी आतापर्यंत मनात हार आणि जे माझं जे म्हणजे बॉक्स पहिल्यांदा कुस्ती करत कुस्ती करत बॉक्सिंग स्विमिंग हे असं काही ठरवून नाही केलं अचानक जे योग आले तसं हे कर दिलं आणि मोटिवेशनला काय माझ्या जे मला टीचर जे गुरु सर आणि मा मारवाडी सर या लोकांनी मला ट्रेडिंग दिलेलं तर आली हे सुद्धा सगळ्यात चांगले कोच आणि सगळे हे केलं आणि जो पिक्चर बनवला आहे तर त्यामध्ये असं एकही गाणं नाही किंवा काय असं फालतूक दाखवलेलं नाही कारण माझी स्टोरी बनवण्यासाठी अजून खूप टाईम होता पण गवर्नमेंटचे काही लिमिटेड असतात तेवढ्या टायमात व्हायलाच पाहिजे तर त्यामुळं अजून भरपूर माझं दाखवायचं बाकी राहिलेलं आहे तर ते, ते पुन्हा बघू काय तर आणि ह्या चंदू चॅपिन तुम्ही नक्की बघा बघितल्यानंतरच तुम्हाला माझं म्हणजे एक स्पोर्ट्समॅन एक सोल्जर एक शिवलियन्स हे काय असतात हे आपल्या मा, माणूस काय आहे हे करतात त्याच्या स्टुरी अनेक लोक फौजी असतात त्यांना कि अनेक त्रास काढायला कर, लागतो ते कसे त्रास होतात ते तुम्ही त्या पिक्चरमध्ये बघाल तुम्ही आता सांगितलं की बऱ्याच काही स्टोरी बऱ्याच काही गोष्टी मूवी मध्ये दाखवायच्या राहिल्यात तर त्या कोणत्या गोष्टी राहिलेल्या आहेत बाकी काय नाही ते सांगितलं तुम्हाला पिक्चर आमच्यासाठी म्हणजे धमाका असणार आहे परत एक सर आता सगळ्या तुमच्या वाटचालीमध्ये या खडतर प्रवासामध्ये तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला कसा सपोर्ट राहिलाय त्यांच्याबद्दल काय भावना आहेत तुमच्या माझं कसं फॅमिली आता एक पाच सात वर्ष झाली माझे मिसेस एक्सपायर झाली तर ते ती मला ॲक्च्युली भरपूर मदत करते आणखीन आत्ता हे पाच सात वर्षांमध्ये मा माझी सुनबाई राखी पेटकर ही मला सगळे म म आपल्या वडिलांच्यापेक्षा मला जास्त सांभाळते म्हणजे काय लोक म्हणतात की सूनच हे बघत नाही हे नाही काय नाही पण असं सगळ्यात लेखच बघते असं काही नाही कधी सुनबाई मला चांगली बघते आणि त्यांना पण ती पण म्हणजे माझं असिस्टंट म्हणून मध्ये जॉईन आहे सर मध्ये आम्ही पाहिलं म्हणजे तुमच्या स्पायनल अजून पण युद्धात लागलेली गोळी आहे जी तुमच्या शरीरात बाहेर काढायला जमली नाहीये का सध्या काय आपल्या मराठी म्हणजे रोजच त्याला कोण रड तर कस आता दुखते पण सांगून काय फायदा आहे का ते हे त्रास घ्यावला नाहीतर मग जवान कसला त्रास आहे रडतोय दुखतही दुख दुखतंय सारखं सारखं सांगून काय फायदा होते त्रास सण केलाच पाहिजे असं परिस्थिती आहे सर आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे आता जो चित्रपट आलाय सर याबद्दल तुम्ही दिग्दर्शकांना असू द्यात निर्मात्यांना असू द्यात काय सजेशन दिलं होतं किंवा त्या पद्धतीने पूर्ण चित्रपट तयार झालेला आहे का अभिनयाच्या बाबतीत म्हणा दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणा काय सांगणार तुमचं एक तर कसं मी एक खेड्यातून माणूस आहे मला त्या पिक्चरचं डिसेन्स आहे काही माहिती नाही पण पिक्चर कसं आहे का पण मी मा ज्या वेळेला पिक्चर ह्या बनवण्यासाठी कबीर खान माझ्या घरी आले होते तर त्यावेळेला त्याने सांगितलं तु तुझी मला एकदा प स्टोरी म्हणजे एक मी गरीब खेड्यातल्या माणसाचा कोण पिक्चर बनवणार आहे काय असं म्हणत नव्हतं पण कबीर खान साहेब आले ते म्हणाले की मी तुझी जी ही कहाणी आहे ही मी जगापुढं चांगली मांडीन आणि चांगला हिरो घेईन असं झालं तर माझ्या मुलाबरोबर चार पाच मित्र आहेत कपिल आणि अनिकेत कजबेकर श्रीपाद स्वाती आणि असे चार पाच तर त्या लोकांनी पिक्चर काय आहे हे ज्याबद्दल माहिती तर कबीर खाननं माझी स्टोरी ऐकली ते म्हणाले मी तुला जगापुढं चांगल्या ह्याच्यात नीट आणि हे काय नाही तर दोन तास नुसतं बोलणार होते पण त्यांनी आठ तास घेतले आणि त्या दिवशी जेवणे मी आज आता तुझा तुला जगाच्या पुढं आणि तू हे आणेल असं कबीर खान साहेबांनी सांगितलं आणि हिरो माझा मी बघेन तू काही काळजी करू नको तुला न्याय जगात तुला आतापर्यंत न्याय मिळाला नाही पण याच्यात तुला न्याय मिळेल आणि तुझी इच्छा पण बोल तर त्याप्रमाणे कबीर खान आणि कार्तिक हे माझा पिक्चर चांगला जगापुढं म्हणजे मी स्वतः काही मांडलं नाही हे सगळं कार्तिक आणि कबीर खान हिरो माझ्या फिल्ममध्ये तुम्ही बघितलं हे की गाणं नाही हे नाही तर म्हणजे करतात आणि जास्तीत जास्त लोकांना माझी पिक्चर बघितल्यानंतर जोश येतो की नर्वस होत नाही आणि मी नर्वस असं कुठलं काम केलं पिक्चरमध्ये तुम्ही कधी मला रडलेलं बघितलं का फक्त लाईफमध्ये माझं जीवनात जे दुःख होतं ते दोन ते आता दुःख आणि खुशी सापडतो दुःख मला हे झालं की माझे आई वडील वगैरे मला हॉस्पिटलमध्ये मा माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर भेटल्यानंतर तर त्या टायमाला माझी इच्छा झाली की आपण एकदा माझ्या आपल्या स्वतःच्या जा गावाला जावं असं इच्छा झाली माझी आई तयार आहे घेऊन जायला माझा वडील वडील तयार आहे पण माझा थोरला भाऊ म्हणाला नाही तुझं हे तू तु, तुला लघवीचं कंट्रोल नाही संडाचं कंट्रोल नाही तुला तिथं कोण बघा ती हिथंच नर्स आहे ताईबाई माई आहे ॲक्च्युली त्याचं जबर होतं पण मला काय एक असं दुःख झालं अरे आपल्याला घरी नको म्हणतात असं एक भास झाला भास झाल्यानंतर तो ते टोपाचं तो मी बघितले तर त्याला मी विस्कीच्या वाटल्या दोन आणाय सांगितल्या मी नर्स जवळ म्हणजे आर्मी झोपाच्या गोळ्या घे घेणं गुन्हा आहे तर मग सगळ्या सिस्टरना गोड बोलून गोड बोलून गोड़ बत्तीस गोळ्या घेतल्या होत्या आणि दोन बाटली विस्की आणून त्या विस्कीच्या बाटल्या मी दोन बाटल्या आणि गोळ्या खाल्या तुम्ही त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेला तो माझ्या शहराचा दुःखाचा दिवस आहे आणि पहिल्यांदा लाईफमध्ये लिकर घेण्याचा हा प्रसंग होता आणि त्या टायमाला पीत गेलो तर त्याच टायमाला तो टोप झाला अरे मला म मटका लागा ला चांगला नंबर आला आहे तर काहीतरी पैसे दे म्हटली बाबू पैसा दे मी काय असं नाही कंटाळून मरणार म्हणून ते विस्कीन गोळ्या ज्या घेतल्या त्या नशेच्या बाण्यामध्ये मी पै पहिले पैसे, पैसे काढून दिले येथे म्हटली बाबा तुम्हाला नाम सांगितलं अरे मेरा लक नाही काय नाही असं त्याला सांगितलं नाही नाही तुम्हाला विलग देऊ तर त्यांनी माझे घेतले डबल जॉगपॉट एक असतो म मटक्यामध्ये आणि आत्ता पण जगामध्ये मटका हा खेळ त्यात कधी लबाडी होत नाही तर गरीब माणसं ते पैसे तुमचे नक्की देतात तर तसं पाई त्या ह्यानी म माझ्याकडं मागून पैसे घेतले आणि त्यांनी मटका खेळला त्या मटक्यामध्ये मला पंचेचाळीस हजार रुपये लागले आणि रतन खत्री रतन खत्रीचं नाव परत झालं या माझ्या पिक्चर वगैरे की खरीच पण एक गोष्ट आहे की रतन खत्रीने माझा एवढा मोठा सत्कार आदर करून मला पंचेचाळीस हजार रुपये दिले आणि तुला लाईफमध्ये फिक्स वाटले तुला तो काय मदत लागेल तर तो आत्ता परवा पण येऊन माझा पिक्चर रिलीज झाला तो येऊन स्वतः भेटला की रतन खत्री माझ्या आज आजोबा होते ते वारले पण त्यांचा वारत आम्ही आणि तुम्ही जे आमचं हे झालेले हे कामाबद्दल त्यांना खूप आनंद झाला असं रतन खत्रीचा एकूण गोळ्या खाल्ल्या तर मग त्या गोळ्या न पण मी वाचलो गोळ्याची ते जास्त कालवे उठली उलटी झाली लघवीचं मला कंट्रोल नव्हतं तर ते तो कपात बघतो ना पैसा अंधार सुसुमार ते जोक तुम्ही बघितलेच आहे असा हा माझा दुःखाचा सगळ्यात प्रसंग आणि सगळ्यात आनंदाचा प्रसंग एकोणीसशे बहात्तर साली न्यू वर्ल्ड एका गोल्ड मेडल आणलं आणि त्या टायम डिक्लेअर झालं तर त्या टायमाला म्हणजे सगळ्यात आनंद जास्त आपल्या देश म्हणजे ब्रॉन्झ मेडलला तिसऱ्या नंबरचा झेंडा असतो दोन नंबरला सिल्वर आणि गोल्ड मेडलला फर्स्ट झेडल तर सगळ्यात मला प्राईज करा करायच्या वेळेला जे मिनिस्टर जे आले होते माझ्या गळ्यात गोल्ड मेडल गेल्या तर त्या टायमाला मला त्याने गो गळ्यात गोल्ड मेडल घेतला आणि त्या टायमाला आपल्या देशाचा mm. झेंडा वरती गेला तर तुम्ही आता पिक्चरमध्ये सुरू तर त्या टायमाला शाणाचा मला सर्वात जास्तीत जास्त आनंद झाला आणि दुःखाचा मी तुम्हाला सगळ्यांनी आनंद कधी हा झाला हे तुम्ही सगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही ब बघताय आणि दुसरी गोष्ट मी आता सगळ्या तुमच्या शाळेच्या फंक्शन ह्या शोला आलो तर त्याचा उद्देश असा की सग सर्वांनी पद्मश्री आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडल काय हे बघावं तर तसं मी तुम्हाला सगळ्यांना हे पद्मश्री दाखवतो ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल दाखवतो माझे मेडल दाखवतो मला भारताने पथकांचा राजा पदवी दिलेले ती गुद्ध दाखवतो आणि कुणाला जे माझं मेडल वगैरे काय बघायचं तर मी सोळा नंबरला चिंचवडला राहतो पेटकर सांगितलं कुणी सांगते तर आपण जरूर माझ्या घरचे मेडल वगैरे बघा आणि मुलांना आपण प्रोत्साहन द्या पोरांना जबरदस्ती करू नका की तू डॉक्टर्स बन तू इंजिनिअरच बळ त्या मुलाची काय इच्छा आहे ती इच्छा त्या मुलाची पालकांनी करावं हे करून बघू आणि मला बघून जे मी जसं गोल्ड मेडल मिळ आणलं तसं सर्वांनी आणावं हे होतं आणि तुमच्या ह्या चॅनलला मला बोलवलं त्याबद्दल मी चॅनलचा चॅनलनी सुद्धा हे तर अजून काय माझी चुकी झाल्याचे अडवाईस करून टाकलं आणि आता काय मला एक सगळे ना काही काही इच्छा पूर्ण राहिली तर तुमच्या चॅनलला नाही तुमच्याला रिक्वेस्ट करतो की आत्तापर्यंत मी सगळे जगात सगळे रेकॉर्ड केलं सगळं हे केलं की ह्याच्यापुढं अजून माझं कुठलं रेकॉर्ड बाकी राहिलं तर ते मी पूर्ण करावं यासाठी तुमच्या चॅनलला तुमच्या जे पै हे जाता तर त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही याच्या पुढं अजून काय करतो अजून काय बक्षीस घ्यावं या तुम्ही अडवाईस करावं ही करतो आणि नमस्कार करतो सर जो भारत पाकिस्तानचं युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट त्याचे तुम्ही साक्षीदार आहात आम्ही तर चित्रपटात सगळ्यांनी बघितलेलंच आहे मात्र म्हणजे तुमचा काय तो अनुभव होता काय थरारक का अनुभव होता त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय लढाई कशी चालू झाली हे मी सांगू शकतो एकोणीसशे पासष्टच्या युद्धमध्ये मी, मी जा जा त्या पाकिस्तान बॉर्डरवर होतो कारण का मी बॉक्सिंगमध्ये चांगलं रेकॉर्ड केल्यामुळं मी श माझ्या शो तुला आता काय पाहिजे तर मला काश्मीरमध्ये पोस्टिंग पाहिजे तर त्याप्रमाणे मला माझ्या कंपनी कमांडरनी मला सिकंदरा आर्मी पाकिस्तान बॉर्डरवर पाठवलं होतं काश्मीर बघायला पण मी त्याप्रमाणे त्यांच्याकडे काश्मीर बघतो काम बघायचं म्हणजे कसं तेव्हा वर्षामध्ये आठ आठायचो तर ते मला रोज ह्या 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 टेशीटला पाठवून त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या असं एक वर्षभर गेलं होतं आणि एकोणीसशे पासष्ट साली अचानक संध्याकाळी चारचाच टायमिंग होता जोरात जोरात सिटी वाजली की काय ते ॲक्च्युली सिटी कशासाठी लढाई चालू झाली तुम्ही आपले वेपन तयार करा आपली तयारी करा हे करा असं जोरजोरात जोरात चाललं होतं पण त्याच टायमाला अजून दुसरी गोष्ट अशी की चारचा टायमिंग होता ती चायची सिटी तर लोकांना काय वाटलं ही चायची सिटी झाली अरे चला चाब्याला लढायचं काय हे नाही काही लोकांनी आपला आपलं मग तुम्ही पांढरे ते मग म्हणजे चाला चाला गेले आणि वरून जोरात ख घाले तर ते बिचार तिथं जागेवर संपले आणि त्या लढाई चालू असताना आम्ही बघा आपल्या आपल्या बकर मध्ये तयारी करून संध्याकाळचा टाइम नूर वाजव थापा आणि आम्ही दोघांस एक एक दुसऱ्याला गुळी मारायचं दुष्मणराव मारतात तर त्या टायमाला मला हे करताना ते आली तुम्ही पिक्चरमध्ये बहिले त्या टायमाला जाताना गोळ्या आली सरांना पाणी आणि गोचला आणि त्या बंकरमध्ये आम्ही दोघं फसलो तर ते त्या सरांना असं पकडलं होतं आणि त्यांनी वरून जोरात पाहिर आले त्यांचा हात असं माझ्या हातात आला आणि आम्ही दोघं बंकरमध्ये फसलो होतो ते तुम्ही पिक्चरमध्ये दाखवतात बघा ज्यावेळेला भेटायला आली सर मग त्या खड्ड्यातून आम्हाला दोघांना बाहेर काढलं होतं आणि ते बाहेर काढल्यानंतर परत लढाई चालवली लढाईच्या वेळेला वरून खाली असं डोंगर होता आणि त्या डोंगराच्या खाली मी वर वरून असं खाली पटो करत रात्रीचा टायमा दिसलं नाही आणि त्या टायमाला टँकर आला म्हणजे लढाईचा जो तो तो माझ्या पाठीवर गेला आणि मी बेहोश झालो त्यापासून दोन वर्ष म्हणजे अनकॉमात होतं आ, सर आता आम्ही पण बघितलेलं आहे सगळ्यांनी अक्षरशः म्हणजे प्रत्येक भारतीय म्हणून जेव्हा सिनेमाचा क्लायमॅक्स येतो आणि तुम तुमच्या नावानं भारताला मेडल मिळतं तर एक प्रत्येकासाठी भाऊ क्षण होता तो अनेक जणांच्या डोळ्यात आश्रू आले मी स्वतः बघितलेला आहे सिनेमागृहामध्ये तर त्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये तुमच्या भावना काय होत्या की आपण आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे देशासाठी आपण गोल्ड मेडल आणलं आहे नाही हो हो त्या टायमाला काय भावना वगैरे असं काय नव्हतं मेडल मिळायला हॅपी मध्ये होतो आणि त्या दोन तीन दिवस सारखे ते स्पोर्ट कंटाळलो होतो भूक लागली होती मेडल घेतल्यानंतर भरपूर थोडं झोपलो होतो तर हे होते आपल्या देशाला पहिलं पॅराऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्वर्ण पदक मिळवून देणारे मुरलीकांत सर तर त्यांनी लेखकशी बातचीत केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद सर थँक्यू